नमस्कार मित्रांनो, मी देवकते सर. जेन एस स्पोकन इंग्लिश या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण डेली रुटीन सेंटेन्सेस म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणकोणती दैनंदिन कामे करतो हे आपण इंग्लिशमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, कारण सबस्क्राईब केले तर तुम्हाला पुढील सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील. आता आपण डेली रुटीन इंग्लिश सेंटेन्सेस मराठी आणि हिंदीच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर सर्वप्रथम, मी नेहमी सकाळी 5 वाजता उठतो. आय ऑलवेज गेट अप ॲट 5 o'clock इन द मॉर्निंग. उठल्यानंतर मी शौचालयामध्ये जातो. आफ्टर गेटिंग अप आय गो टू द रेस्टरूम. या ठिकाणी रेस्टरूमच्या ऐवजी वॉशरूम, टॉयलेट, लॅटरीन या देखील शब्दांचा तुम्ही वापर करू शकता. शौचालयातून बाहेर आल्यावर मी माझे हात साबणाने धुतो. आफ्टर कमिंग आउट ऑफ द रेस्टरूम आय वॉश माय हँड्स विथ सॉप. त्यानंतर मी माझे दात घासतो आणि माझा चेहरा धुतो. आफ्टर दॅट आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस. त्यानंतर मी फिरायला जातो आणि तिथे काही व्यायाम करतो. देन आय गो फॉर अ वॉक अँड टू सम एक्सरसाइज देअर. घरी परतल्यानंतर मी काही काळ विश्रांती घेतो. आफ्टर रिटर्निंग होम आय रेस्ट फॉर सम टाइम. त्यानंतर मी बाथरूममध्ये जातो आणि आंघोळ करतो. देन आय गो टू द बाथरूम अँड टेक अ शावर. या ठिकाणी टेक अ शावरच्या ऐवजी टेक अ बाथ, हॅव अ शावर, हॅव अ बाथ या देखील वाक्यांचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर मी कपडे घालतो आणि माझे केस विंचरतो. देन आय गेट ड्रेस्ड अँड कोम माय हेअर. या ठिकाणी पुट ऑन, वेअर या शब्दांचा देखील वापर करून तुम्ही वाक्य तयार करू शकता. उदाहरणार्थ, मी माझे कपडे घालतो. आय पुट ऑन माय ड्रेस. आय वेअर माय ड्रेस. त्यानंतर मी काही मेकअप करतो. देन आय पुट ऑन सम मेकअप. त्यानंतर मी माझ्या आई वडिलांच्या पाया पडतो. देन आय टच माय पॅरेंट्स फीट. त्यानंतर मी देवाची प्रार्थना करतो. देन आय प्रे टू गॉड. त्यानंतर मी सकाळी 7 वाजता नाश्ता करतो. आफ्टर दॅट आय हॅव माय ब्रेकफास्ट ॲट 7 AM. या ठिकाणी हॅवच्या ऐवजी टेक आणि ईट या शब्दांचा वापर करू शकता. परंतु हॅवचा वापर या आजच्या आधुनिक जगामध्ये जास्त होत असल्यामुळे तुम्ही देखील हॅवचाच वापर करा. मी माझा नाश्ता झाल्यानंतर माझी शाळेची बॅग व लंच टिफिन बॉक्स पॅक करतो. आफ्टर हॅव्हिंग माय ब्रेकफास्ट आय पॅक माय स्कूल बॅग अँड लंच टिफिन बॉक्स. मी शाळेला जाण्यासाठी घरून 8 वाजता निघतो. देन आय लिव्ह होम फॉर स्कूल ॲट 8 AM. त्यानंतर मी बस स्टॉपवर बसची वाट पाहतो. देन आय वेट फॉर द बस ॲट द बस स्टॉप. बस आल्यानंतर मी शाळेला बसने जातो. आफ्टर कमिंग द बस आय गो टू स्कूल बाय बस. त्यानंतर मी जवळजवळ सकाळी 9:30 वाजता शाळेत पोहोचतो. देन आय रीच स्कूल ॲट अराउंड 9:30 AM. त्यानंतर मी माझे सर्व क्लास अटेंड करतो. आफ्टर दॅट आय अटेंड ऑल माय क्लासेस. त्यानंतर मी दुपारी 1 वाजता जेवण करतो. देन आय हॅव अ लंच ॲट 1 PM. त्यानंतर मी संध्याकाळी 5 वाजता घरी परत येतो. देन आय कम बॅक होम ॲट 5 PM. त्यानंतर मी 1 कप चहा पितो. देन आय हॅव अ कप ऑफ टी. या ठिकाणी हॅवच्या ऐवजी ड्रिंक आणि टेक या देखील शब्दांचा वापर करू शकता. परंतु आजच्या आधुनिक जगामध्ये हॅवचा वापर जास्त होत असल्यामुळे तुम्ही देखील हॅवचाच वापर करा. त्यानंतर मी माझ्या मित्रांबरोबर संध्याकाळी 5:30 वाजता खेळण्यासाठी बाहेर जातो. देन आय गो आउट टू प्ले विथ माय फ्रेंड्स ॲट 5:30 PM. त्यानंतर मी 1 तासाच्या आत घरी परत येतो. देन आय रिटर्न होम विद इन ॲन आवर. त्यानंतर मी माझ्या सोफ्यावर बसतो आणि थोड्या वेळाकरता TV पाहतो. देन आय सिट ऑन माय काउच अँड वॉच TV फॉर अ वाईल. त्यानंतर मी माझ्या कुटुंबाबरोबर रात्री 8 वाजता जेवण करतो. देन आय हॅव अ डिनर विथ माय फॅमिली ॲट 8 PM. त्यानंतर मी माझा होमवर्क पूर्ण करतो. देन आय कम्प्लीट माय होमवर्क. त्यानंतर मी दरवाजा बंद करतो आणि दात घासतो. देन आय लॉक द डोअर अँड ब्रश माय टीथ. रात्री जवळपास 9:30 वाजता मी थोड्या वेळाकरता पुस्तक वाचतो.
ॲट अराउंड 9:30 PM आय रीड अ बुक फॉर अ वाईल. त्यानंतर मी अलार्म सेट करतो आणि लाईट बंद करतो. देन आय सेट द अलार्म अँड स्विच ऑफ द लाईट. त्यानंतर मी जवळपास 10 वाजता झोपायला जातो. देन आय गो टू बेड ॲट अराउंड 10 PM. त्यानंतर मी गाढ झोपतो. देन आय स्लीप टाईट.